ओम श्री पश्य सर्वत्र मामेकम् सर्व ठिकाणी एक मला पहा, तुझा अनुभव या बोधास ताडून पहा आणि त्याप्रमाणे निश्चय कर। ओम म्हणजे नाद ब्रह्म, यामध्ये सर्व देवता, सर्व लोक भावना, अगणित सूर्याचा प्रकाश, ज्ञान, अनुभव, साक्षीत्व ही लीन होऊन काही एक होऊन आपणच उरते। ते उत्पत्ती स्थिती लय रहित आहे, हेच सर्वात श्रेष्ठ आहे। याला आदि अंत नाही, हेच सर्वांचे आदि अंत्य स्थान होय। हे निराकार निर्गुण निसंग निर्लेप रंगातीत नाम रूपातीत नाद बिंदु कलातीत अखंड अवाच्य उन्मनी मनोन्मनी शक्ति अतीत अनंत कोटी ब्रह्मांडाचे बीज स्थान असून सर्वांचे लय स्थान सर्व नाद सर्व शक्ति सर्व मूर्ति अगणित कोटी शब्द अनंत गोल यास गिळून सर्वाधार सर्वज्ञ सर्व शक्ति युक्त होऊन सर्वांचे आत बाहेर परिपूर्ण व्यापून कशास ही न सापडणारे ज्ञानास अगोचर तर्कास असाध्य नित्यानंद रूप होऊन शाश्वत निरंतर आप आपणच काही एक होऊन शांती स्थान होऊन जीवन मुक्ती सौख्याचे आगर ब्रह्मानंदाचा सागर होऊन विराजणारे हे खऱ्या गुरुपुत्रांना गुरुबोध बळाने सम्यक ज्ञानाधारे अनायासे करतला मलकाप्रमाणे सहजी सहज अनुभवास येणारे आणि केव्हाही त्याच्या मागे पुढे वर खाली सर्वत्र कोणत्याही स्थितीत सोडून न राहणारे स्वयं प्रकाश ज्ञाना ज्ञानातीत स्मरण विस्मरणातीत उदयास्त रहित सूर्य चंद्र नक्षत्र विद्युल्लतांनी युक्त सर्व साक्षीत्वाने राहणारे परब्रह्म परात्पर वस्तु आनंद कंद परात्पर सद्गुरु रूप असून सर्वास मोक्षदाते शांतातीत कला शक्ती समवेत विराजते। ती शक्ती म्हणजे श्री। ही ईश शक्ती आपल्या आकर्षणे करून परमाणुसह सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थिती लयास कारणभूत आहे। श्री हीच मोक्ष सती कला शक्ती देवता चारी वेद चार खाणी चार वाणी चारी देह चार योग ब्रह्मांड पिंडांड नदी सरोवर पर्वत सागर झाड झुडूप काल देश पंच तत्वे यास मूल कारण होऊन कार्य रूपाने आकारास येऊन आपल्याच शक्तीने त्याचे धारण करीते। सर्व सिद्धी साधने चारी मोक्ष जन्म मरण इह पराची स्थिती गती यास आधार शक्ती म्हणून जगातील स्थूल सूक्ष्म दर्शनास कारण होऊन सद्गुरूची शक्ती म्हणून सर्वांतर बाह्य व्यापून अनेक नाम रूपे धरून प्रळय काळी सर्व दृश्य कार्यास आपल्यात लीन करून घेऊन ओम नामक नाद ब्रह्म प्रणवी समरस पाऊन समरस राहते। श्री हीच पृथ्वी रूप धरून त्यात आधार शक्ती रूपे गुप्तपणे राहिली आहे। आप तत्व रूप धरून जीवन शक्ती रूपे त्यात गुप्त राहिली आहे। उष्ण प्रकाश शक्तीने तेज तत्वाने दिसली चंचल शक्तीने वायु रूप झाली आणि बाकीच्या तीन तत्वांच्या व्यवहारास कारण झाली।
पिंडी पंच प्राण रूपे शरीर चालवू लागली. या तत्वातच हिची जाणीव कळा उदयास आली. हीच शरीरात संकल्प विकल्प युक्त मन म्हणून बुद्धी चित्त अहंकार यांच्या व्यवहारास कारण झाली. तेणे करूनच वासना शक्ती म्हणून सर्व कर्म अकर्मी प्राण रूपे सर्व इंद्रियात शिरून जीवास जीवपणा देऊन जन्म मरणाचे फेऱ्यात फिरायास लावणारी आहे. ही श्रीच अवकाश शक्ती म्हणून आकाश रूपाने चारी तत्वास आधारभूत होऊन कार्यात आली. या आकाश रूपाचेच साक्षित्व घेतले आणि अहम ब्रह्म या ज्ञानाभिमानास कारण झाली. ही अवकाश रूपाने आहे म्हणून तिच्या अस्तित्वातच चारी तत्वे आहेत अशी भासतात. तीच शरीरातील व बाहेरील अनंत पोकळी रूप आहे म्हणूनच तिच्या आधाराने स्थिरचरात्मक ब्रह्मांडे दिसतात. ती पोकळीच नाहीशी झाली की बाकीच्या तत्वास जागाच नाही. पोकळीच नाही तर वायू नाही, काहीच तत्व उरत नाही. त्या अनंत अपार पोकळीत ओंकार घनदाट भरला आहे. पोकळीच नाही तेव्हा तदाधारे दिसणारे जगही नाही, जीव नाही, शिव नाही, 14 लोक नाहीत, ज्ञान अज्ञान नाही, ध्यान धारणा नाही, आहे तो ओंकारच आहे. तो ओंकारच बालमुकुंद आहे. कारण ओंकारात सर्व बाह्य भास लय पाऊन ज्ञानाज्ञानपणास साक्षित्वास मुकून ऐक्य पावतो. त्याचप्रमाणे बाह्य भाग श्री रूप शक्तीचा व्यक्ताव्यक्त विस्तार, लय करणारे मुकुंद सर्वांचे मुक्तिस्थान, तो ओंकारच दत्तात्रय आहे. कारण त्रय तीन गुण, तीन अवस्था, तीन देह, तीन मात्रा, तीन योग, तीन लोक, तीन वासना, तीन वेद, तीन ताप, इच्छा ज्ञान क्रिया इत्यादि शक्ति रूप श्री त्रिपुटी सहित अ नाही असा दत्त आहे. या बोधावरून पहा की साक्षी रूप श्री तोच शिष्य, साक्षी रहित ओंकार तोच गुरु, साक्षी सहित चारी देह शिष्य, निर्विकल्प स्थिती गुरु. पंच तत्वे त्यांची कार्ये त्यांचे धर्मही श्री शिष्य. तत्वातीत या देहाचे आत बाहेरील पोकळीस नाहीसे करणारे आत्मस्वरूपच गुरु. अगणित परमाणूंसह अनंत कोटी ब्रह्मांडे आणि त्यातील आकर्षण शक्ती ही श्री म्हणजे शिष्य. त्या सर्वात व्यापून एक एकच राहणारे रूप सद्गुरू.